नमस्कार, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर आठवड्याला प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदरपणात शेवग्याच्या शेंगा खाव्या का, कारण शेवग्याच्या शेंगा ह्या थोड्या गरम मानल्या जातात, त्यामुळे बरेच जण गरोदरपणात शेवग्याच्या शेंगा खायला घाबरतात. तसंच शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने गरोदरपणात काय फायदे होतात हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक गरोदर स्त्रीने योग्य आहार हा घेतलाच पाहिजे, ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचंही आरोग्य उत्तम राहील. गरोदरपणात स्त्रियांनी शेवग्याच्या शेंगा का खाल्ल्या पाहिजेत, तर शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असतं. गरोदरपणात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तर फायदा होतोच, त्याचबरोबर डिलिव्हरीच्या वेळी होणारा जो त्रास आहे तो देखील कमी होतो. त्याचबरोबर डिलिव्हरीच्या वेळी रक्ताची कमतरता भासत नाही, त्याचबरोबर डिलिव्हरीनंतर जो त्रास होतो तो देखील शेवग्याच्या शेंगांमुळे कमी होतो. प्रेग्नन्सीमध्ये शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे उलटी, मॉर्निंग सिकनेसचा त्रास देखील कमी होतो. त्याचबरोबर गरोदरपणात येणारा जो आळस आहे तो शेवगा खाल्ल्यामुळे कमी होतो. शेवगा हे अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे त्वचा, गळा, छातीत होणारे इन्फेक्शनपासून बचाव होतो. गरोदरपणात काही जणींना डायबिटीज दाखवलं जातं, तर त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये शेवग्याची पानं जरूर खावीत, कारण शेवग्याची पानं हे गरोदरपणात ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे गरोदरपणात शेवग्याची पानं तुम्ही आवर्जून खा. त्याचबरोबर शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात आयन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स आहेत, ज्यामुळे रक्त शुद्ध देखील होतं, त्याचबरोबर हाडं मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये शेवगा खाल्ल्यामुळे खूप सारे फायदे होतात, त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये शेवगा जरूर खावा. तुम्ही एकतर शेवग्याच्या शेंगा खाऊ शकता किंवा शेवग्याची पानं देखील तुम्ही खाऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.